संपूर्ण महाराष्ट्र को झकझोर कर रखने वाली, साथ ही बीते दो सालों से जिस मामले पर हर किसी की निगाह लगी है, ऐसे बहुचर्चित हिंगनघाट जलित कांड मामले में अंततः गुरुवार 10 फरवरी को परिणाम घोषित किया गया। आरोपी विक्की उर्फ विकेश नगराले को गुरुवार को जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय के न्यायाधीश आरपी भागवत द्वारा आजीवन कारावास और ₹5,000 का जुर्माना लगाया गया। मामले में कुल 29 गवाहों ने गवाही दी और ट्रायल 64 बार हो चुका है। अदालत ने 9 फरवरी को विक्की को इस मामले में दोषी करार किया था। गुरुवार 10 फरवरी को बहुचर्चित प्राध्यापिका जलित कांड मामले की जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय में 9:45 को कार्रवाई शुरू हुई। दोपहर 12:45 पर सरकार की ओर से अधिवक्ता उज्ज्वल निकम और आरोपी पक्ष की ओर से अधिवक्ता भूपेंद्र सोन ने अपना मामला न्यायालय में पेश किया। उसके बाद लोक अभियोजक अधिवक्ता उज्ज्वल निकम और आरोपी के वकील अधिवक्ता भूपेंद्र सोन मीडिया के सामने पेश हुए और कहा कि मामले का फैसला 5 बजे न्यायाधीश द्वारा किया जाएगा। सुनवाई 4:45 के दरमियान शुरू हुई और 5 बजे आरोपी विक्की नगराले उर्फ विकेश नगराले को जस्टिस आरपी भागवत ने उम्र कैद की सजा सुनाई। आरोपी के वकील अधिवक्ता भूपेंद्र सोन फैसले से संतुष्ट नहीं थे और फैसले के खिलाफ अगली अदालत में दौड़ेंगे। प्रोफेसर आगजनी के बहुचर्चित मामले में पूरे महाराष्ट्र को आज अपेक्षित न्याय मिलने पर नागरिकों ने संतोष व्यक्त किया है। न्यायालय ने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 ला अटक करण्यात आली होती, परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे त्याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3-2 अटक करण्यात आलेली 3-2019 तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही। तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा, कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि ₹5,000 दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे। या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी, त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होऊ शकला नाही, हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे। आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी तर न्यायालयाने घोषित केलेला आहे। अंकिता जळीत कांड प्रकरणाला जवळपास 2 वर्ष हा खटला हिंगणघाटच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालला चालवण्यात येत आहे। हा खटला जो आहे महाराष्ट्र सरकारकडून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात होता। यासाठी म्हणजे प्रसिद्ध वकील जे उज्ज्वल निकम जे आहे महाराष्ट्राकडून आरोपी अंकिता पिसुड्डे यांना देण्यात आले होते, त्याचबरोबर आरोपीकडून नागपूरचे जे वकील आहे भूपेंद्र सोने हे लढा लढत होते। एकूणच या निकालाला जवळपास आज या निकालाचं कामकाज जवळपास दोन सत्रात चाललं। पहिल्या सत्रामध्ये कामकाज चाललं, दुसऱ्या सत्रामध्ये कामकाज चाललं, त्याच्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला। तेव्हा प्रसारमाध्यमासमोर उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांनी 5 वाजता जो निकाल येणे अपेक्षित आहे याच्याकडे सगळ्या बहुचर्चित ह्या प्रकरणाचे लक्ष लागलेले होते। तेव्हा बहुचर्चित ह्या प्रकरणाचा निकाल आज महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि ह्या निकालामध्ये जन्मठेपीसारखी अशी शिक्षा न्यायमूर्तीकडून आज देण्यात आली आहे। एकूणच अंकिताला या निकालामुळे न्याय मिळालेला आहे, न्याय मिळाला आहे असंच काही म्हणता येईल। या प्रकरणानंतर महाराष्ट्र शक्ती कायद्यासारखंही प्रावधान आलं तेव्हा या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते। एकूणच हा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जनता समाधानीच असेल किंवा जो न्याय अंकिताला मिळाला त्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेकडून जे अपेक्षित होते किंवा अशा आरोपीला जी शिक्षा पाहिजे होती तीच शिक्षा न्यायमूर्तीकडून देण्यात आलेली आहे। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।